please like and subscribe the channel. नमस्कार, कुक विथ यमू मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी बेकवेची डिश करणार आहे. आपण हॉटेलमध्ये गेलो की बऱ्याचदा बेकवेची ऑर्डर देतो व ती आवडीने खातो. बेकवेचं साहित्य मी दोन पार्टमध्ये डिवाईड केलंय. पहिल्यांदा भाज्या बघू. एक कप मटारचे दाणे, एक कप गाजराचे तुकडे, एक कप फ्लावरचे तुकडे, एक कप फ्रेंच बीनचे तुकडे, एक कप अननसाचे तुकडे. भाज्या मी या मेजरिंग कपाने मोजून घेतलेत. इथे मी टीनमधल्या अननसाचे 3 स्लाइसचे तुकडे करून घेतलेत. अननस घालणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही तो स्किपही करू शकता, पण अननसानी बेकवेजला छान अशी टेस्ट येते. तुम्ही फ्रेश अननसाचे तुकडेही घेऊ शकता, पण ते तुकडे फोडींच्या दुप्पट साखर घेऊन साखरेच्या पाकात शिजवून घ्यायचे व मगच वापरायचे. फ्रेश अननस कोणत्याही रेसिपीत वापरत नाहीत, त्याची साखरेत शिजवण्याची प्रोसेस करून मगच वापरतात. मग आता बेकवेज करायला सुरुवात करू. पातेल्यात मी 1.5 लिटर पाणी उकळवायला ठेवलं आहे. त्यामध्ये 5 टीस्पून साखर, 2 टीस्पून मीठ हे घालून उकळी आणणार. उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये गाजर, बीन्स, मटार. इथे मी फ्रेश मटार घेतलेत. तुम्ही जर फ्रोझन घेतले तर ती अशी उकळवायची गरज नाही, तसेच तुम्ही यूज करू शकता. फ्लावर, हे घालून चांगलं उकळी आणायची. हे 2 ते 3 मिनिटं उकळवायचं कव्हर न करता, कारण कव्हर केलं तर कलर चेंज होतो, जास्तही ओवर कुक करायचं नाही. आता हे ड्रेन करून घेतलंय, ते थंड होते तोपर्यंत आपण व्हाईट सॉस बनवून घेऊ. व्हाईट सॉसला लागणारं इन्ग्रेडियंट बघू. इथे 2 कप म्हणजेच 1/2 लिटर दूध घेतलंय, 3 टेबलस्पून मैदा, 3 टेबलस्पून बटर. हे नेहमी इक्वल क्वांटिटीज घ्यायचं, मैदा आणि बटर. 2 क्यूब प्रोसेस चीज, या क्यूज मी अमूलच्या घेतलेत. 1/2 टीस्पून मिरपूड, 1/2 टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून साखर, ती टेस्ट बॅलन्स होण्यासाठी घेतली आहे. 5 टेबलस्पून टॉपिंगसाठी मोझरेला चीज, याच्याऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही वापरू शकता, पण शक्यतो मोझरेला चीजच वापरावे, ते सगळीकडे छान मेल्ट होते आणि क्रिस्पीनेस येतो बेकवेजला. प्रोसेस चीज मी बारीक किसमीने किसून घेतलेलं आहे. त्यामध्ये बटर गरम करून घेतलं आहे, गॅस आपला मंदच आहे. त्यामध्ये मैदा भाजून घ्यायचा, त्याला करपवायचं नाही, त्याचा रॉनेस कच्चानेस कच्चापणा घालवायचा आपल्याला, आणि तो भाजत आला की छान असे बबल्स वर दिसायला लागतात. आपला मैदा भाजून झाला आहे. आता हे दूध घालायचं, ते पण 6-7 टप्प्यात दूध घालणार आहोत, थोडं थोडं करून, कारण गाठी होतात त्याच्या, गाठी मोडत मोडतच दूध घालायचं. गॅस पण या वेळेला थोडा बंद चालू बंद चालू, गाठी मोडताना गॅस बंद करायचा. सारखं मिक्स केलं की गाठी आपोआप मोडल्या जातात.
अजून एकदा दूध घालायचं. गाठी मोडून घ्यायचा. छानपैकी गाठी मोडलेत. आता हे उरलेलं सगळं दूध घालायचं आणि मिक्स करायचं. त्यामध्ये किसलेलं प्रोसेस चीज घालायचं. चीज घातल्याने व्हाईट सॉसला छान टेस्ट येते. मिरपूड घालायची, साखर घालायची आणि मीठ घालायचं. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. एक उकळी आणायची. ह्या स्टेजला आपण ते मीठ आणि साखरेची टेस्ट बॅलन्स आहे का करू शकतो. माझं थोडं मीठ कमी होतं, ते मी त्यात घातलेलं आहे मीठ. हे आता आपलं उकळी आली की व्हाईट सॉस तयार झालं. सर्विंग बाउलमध्ये भाज्या थंड करून घेतलेल्या घातलेत. त्याच्यावर आता हे अननसाचे तुकडे घालायचे. ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हा व्हाईट सॉस आपण बनवला आहे तो घालायचा. तोही चांगला मिक्स करून घ्यायचा. एकसारखा सगळीकडे गेला पाहिजे. आणि आता मग हे मोझरेला चीज शेवटी टॉपिंगला घालायचं. ते तुम्ही त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे आता चीज घालून झालेलं आहे. ही डिश मी ओव्हनमध्ये बेक करून घेतली. ओव्हन 180 डिग्रीला कन्व्हेन्शन मोडवर प्रीहीट करून घेतले होते. त्यात 20 मिनिटासाठी बेकवेज बेक करून घेतली. शेवटी बेकवेजला लाईट ब्राऊन रंग व क्रिस्पीनेस येण्यासाठी 2.5 मिनिटं ग्रिल मोडवर ठेवून बेक केले. प्रत्येक ओव्हननुसार वेळ कमी जास्त लागू शकतो, म्हणून बेक करताना सारखे लक्ष ठेवावे. ही आपली बेकवेज तयार आहे. आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. कन्सिस्टन्सी पण छान झाली आहे आणि टॉपिंगला कलर आणि क्रिस्पीनेस पण छान आला आहे. तुम्ही ही बेकवेजची डिश घरी बनवून मनसोक्त आस्वाद घ्या आणि कमेंटनी तुमचा अनुभव शेअर करा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.